नमस्कार. परिवर्तनाचा वाटा समूहातर्फे छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझे नाव अर्जुन दत्तात्रय अमृतराव, शाळेचे नाव महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हायस्कूल तुळजापूर, इयत्ता 10वी. छत्रपती संभाजीराजे यांच्या चरित्रातून आपण आम्ही काय शिकावे या विषयावर मी आज माझे मत मांडणार आहे. वाघाच्या पोटी जन्म घ्यायला वाघाचेच काळीज लागते, वाघाच्या पोटी जन्म घ्यायला वाघाचेच काळीज लागते. म्हणून तर शंभूराजे तुमच्या पुढे मान आमची सदैव झुकते, म्हणून तर शंभूराजे तुमच्या पुढे मान आमची सदैव झुकते. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा शौर्याचा, धाडसाचा, पराक्रमाचा, जिद्दीचा, कष्टाचा, त्याचबरोबर उत्तम संस्कारांचा आणि उत्तम विचारांचा देखील आहे. आणि या इतिहासाचे जनक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्याच पोटी जन्मलेला एक तेजस्वी तारा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातून आपण काय शिकावे असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातून शिकावे आपण एकच ज्ञान. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातून शिकावे आपण एकच ज्ञान, समोर दिसणाऱ्या स्त्रीला मानावे आई बहिणी समान, देव देश धर्मासाठी द्यावे तरुणांनी बलिदान, समाजाच्या क्रांती आणि उत्क्रांतीमध्ये आपले असावे मुलाचे योगदान. ह्या गोष्ट संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रातून शिकणे गरजेचं आहे. आणि या चारही चोळींवर आजचे माझे संपूर्ण भाषण अवलंबून आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा एकूण जीवन चरित्राचा जर आपण आढावा घेतला, जीवन प्रवास बघितला, तर 32 वर्षाचा जीवन प्रवास संभाजी महाराजांचा आहे. पण 32 वर्षाच्या जीवन प्रवासामध्ये 3200 वर्षे अजरामर अशी राहील कीर्ती त्यांनी 32 वर्षामध्ये कमवली. म्हणून तर आज 23 वर्षे झालं तरीही संभाजी महाराजांची कीर्ती अजरामर आहे. आणि अशा अजरामर असणाऱ्या कीर्तीचा बोध घ्यायला बोध घ्यावाच आज लागेल, कारण की सध्याची महाराष्ट्राची आणि राष्ट्राची स्थिती तशीच आहे. संभाजी महाराजांच्या चरित्राचा बोध का घ्यायचा असा जर प्रश्न तुम्हाला पडला तर त्याचं उत्तर म्हणजे राष्ट्र का इतिहास भूल रहा है आज का इंसान. राष्ट्र का इतिहास भूल रहा है आज का इंसान, इसीलिए बन रहा है पूरा महाराष्ट्र शमशान, इसीलिए बन रहा है पूरा महाराष्ट्र शमशान. छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मानंतर अवघ्या 5 वर्षामध्ये त्यांना मल्लखांब, कबड्डी यासारखे खेळ येत होते. त्यांनी संभाजी महाराजांना मल्लखांबानंतर धनुर्विद्या 5 वर्षामध्ये प्राप्त होती. पण त्याचे नाची तुलना करायची गेली तर आजच्या 5 वर्षाच्या काळातल्या मुलांमध्ये सभ्य सप्पर शिवाय त्यांना गेम खेळता येत नाही, ना मम्मी आणि डॅडी शिवाय त्यांना आई वडील कळत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन चरित्र त्या व्यक्तींना आणि लहानपणातल्या संस्कारांना जोडण्याचीच गरज आज कळत आहे, आज आहे असं आपल्याला वाटू लागले. छत्रपती संभाजी महाराजांच्या वयाच्या 9व्या वर्षाचा विचार करायचा गेला तर रणझुंजार युवराज म्हणून त्यांना ओळखत त्यावेळेस होते. संभाजी महाराजांना वयाच्या 10व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी 10,000 मावळ्यांच्या तुकडीचं सेना प्रमुख केलं, नेतृत्व दिलं. पण आजकालच्या 9 आणि 10व्या वर्षातली मुलं काय करतात, काय करतात? पबजी पुढचं त्यांना काही खेळता येत नाही, जॉनी जॉनी एस पप्पाच्या पुढचं त्यांना इंग्लिश येत नाही, आणि मॉनिटर शिवाय त्यांना नेतृत्वच माहीत नाही. अशी ही लाजिरवाणी स्थिती आजकालच्या या महाराष्ट्राची आहे. त्यामुळे 9 आणि 10 वर्षाच्या विद्यार्थ्यांनी संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रातून आपली स्वतःची पात्रता आणि कुवत ओळखावी. आपल्या क्षमता किती आहे, शिक्षण घेण्याची क्षमता किती आहे, खेळ खेळण्याची क्षमता किती आहे, बोलण्याची क्षमता किती आहे, ज्ञान करण्याची क्षमता किती आहे, याचा विचार आजकालच्या या 9-10 वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. संभाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी 18 भाषा त्यांना प्राप्त होत्या. त्यातमध्ये हिंदी येत होती, कन्नड येत होती, तमिळ येत होती, बिहारी येत होती, ब्रज भाषा येत होती, मराठी येत होती, त्यासारख्या अनेक 18 भाषा त्यांना येत होत्या. पण आजकालच्या 16व्या वर्षातल्या विद्यार्थ्यांना तू मेरी हे और मैं तेरा हे याशिवाय काही येतच नाही. आणि संभाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला, नखशिकांत हा ग्रंथ लिहिला, नायिका भेद हा ग्रंथ लिहिला, त्यानंतर अध्यात्मावर आधारित सात शतक हा ग्रंथ लिहिला ते वयाच्या 16व्या वर्षी. म्हणूनच म्हणतो शृंगारता संस्काराचा अंगारता स्वराज्याचा, शृंगारता संस्काराचा अंगारता स्वराज्याचा. असा माझा शंभूराजा शिवाजी राजांचा पुत्र होता, माझ्या शिवरायांचा पुत्र होता, माझा शिवरायांचा. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रातून या 4च गोष्टी आज आपल्याला या भाषणात शिकायला मिळणार आहेत. त्या 4 गोष्टी म्हणजे 1 स्वाभिमान, 2 धाडस, 3 जिद्द आणि 4 आपली कष्ट. एवढ्या 4 गोष्टी आपण जर शिकलो तर संभाजी महाराजांना ऊन आप मावळे कमी नाही दिसणार. त्यामुळे म्हणतो इतिहास विसरणारे माणसं इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नाहीत, आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नाहीत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय शिवराय आणि जय शंभूराजे.